डिजिटल इंडिया पेमेंट लिमिटेड या ऑनलाईन पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून कोपरगाव शहरात समता पतसंस्थेच्या वतीने नागरिकांच्या सेवेसाठी पेन्शनधारकांना घरपोच पेन्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात गुरुवार दिनांक 8 जून रोजी शहरातील निवारा भागातील सुभाषदेव यांच्या घरापासून करण्यात आली. यावेळी डिजिटल इंडिया प्रणालीचा वापर कसा करावा हे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखविण्यासाठी मुंबईहून डिजिटल इंडियाचे हेमंत ठुमरे आणि ऋषभ शाह हे उपस्थित झाले होते. सध्याच्या परिस्थितीत पेन्शनधारकांना तासनतास बँकेच्या लाईनमध्ये उभे राहावे लागते, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. या परिस्थितीचा विचार करता समता पतसंस्थेच्या पुढाकाराने मोफत घरपोच पेन्शन देण्याची जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तिचा सर्व ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच फायदा होईल. या योजनेच्या शुभारंभावेळी निवारा भागातील नगरसेवक जनार्दन कदम, समता पतसंस्थेचे योगेश असणे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या इतिहासामध्ये क्रांती घडवणारा ही संकल्पना आहे. डिजिटल इंडिया या मुंबई बेस्ड कंपनीच्या माध्यमातून ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात आणतो आहे. या कन्सेप्टमुळे पतसंस्था या देशातल्या सगळ्या बँकांशी जोडल्या जाणार आहेत. देशातल्या कोणत्याही बँकेचे व्यवहार देवाण किंवा घेवाणीचे पतसंस्थेमध्ये येऊन कोणत्याही ग्राहकाला करता येतील. कोणत्याही बँकेमध्ये जायची आवश्यकता नाही, समता पतसंस्थेमध्ये येऊन हे व्यवहार तो इसम करू शकेल आणि त्याही पुढे जाऊन या संकल्पनेचा उपयोग करून घेऊन जे पेन्शनर्स आहेत, भारत सरकारचे पेन्शनर असो किंवा राज्य सरकारचे पेन्शनर्स असो, यांना बँकांच्या दारामध्ये तासनतास या वयामध्ये म्हातारपणामध्ये तिष्ठत उभं राहावं लागतं, तर त्याऐवजी आम्ही सेवेच्या भावनेतून या ग्राहकांच्या घरी जाणार आहोत आणि घरी जाऊन त्यांचा केवळ अंगठा घेऊन त्यांच्या पेन्शनचं पेमेंट करण्याचा उपक्रम, त्या उपक्रमाचा शुभारंभ आज कोपरगावमध्ये निवारा परिसरामध्ये संपन्न झालेला आहे. डिजिटल इंडियाचे प्रतिनिधी ऋषभ शहा हे प्रात्यक्षिक देण्यासाठी समक्ष या ठिकाणी कोपरगावला आले होते. मी त्यांनाही विनंती करतो की ऋषभजी या कन्सेप्ट के बारे में आप जरा जानकारी दीजिए. एनेबल्ड प्लॅटफॉर्म आहे, तो कोई भी कस्टमर आके अपना फिंगरप्रिंट देके आधार जो लिंक्ड अकाउंट है उनसे कोई भी बैंकिंग ट्रांजैक्शन कर सकते हैं, ताकि जैसे बैलेंस इंक्वायरी हो, जैसे कैश विड्रॉल करना हो, कैश डिपॉजिट करना हो, ये सब सुविधा हम उनको दे सकते हैं. और हमारा प्लेटफॉर्म RBL बैंक के साथ लिंक्ड है और हम UIDAI और NPCI की सर्विसेज यूज़ करके ये सर्विस सभी को दे सकते हैं. व्यवस्थापक म्हणून काम करत आहे डिजिटल इंडिया येथे. मी व्यवस्थापक म्हणून काम करत आहे. तर तुम्हाला मी आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम की आमचं नवीन आम्ही डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतो. याच्यामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे. थोडक्यात आधारद्वारे प्रत्येकाकडे आता आधार आहे, आधारद्वारे ते घर बसल्या पेन्शन घेऊ शकतात किंवा आपले काही जर डिपॉझिट करायचे तर घर बसले ते डिपॉझिट पण करू शकतात. याच्यासाठी फक्त ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा आधार नंबर हा त्यांच्या बँक अकाउंटशी लिंक असणं महत्त्वाचं आहे. त्याच्याद्वारे ते बॅलेन्स इन्क्वायरी म्हणजे थोडक्यात त्यांचं खात्यातील रक्कम किती आहे ते चेक करू शकतात. त्याच्यानंतर त्यांच्या खात्यातून रक्कम काढू शकतात, त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा पण करू शकतात. तर ही टेक्नॉलॉजी आम्ही खेडोखेडी आणि गावोगावी जिथे बँकेची सेवा पुरवलेली नाही त्या ठिकाणी ही सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे या माध्यमातून. आणि मी एवढा आत्मविश्वासाने बोलू शकतो की येणाऱ्या काळामध्ये याला चांगला प्रतिसाद मिळेल खेडेगावातून आणि जागोजागी. आणि यामध्ये जसं की आता आपण समता कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमाने इथे आपण आलेलो आहे, तर त्यांच्यामार्फत आपण हे प्रत्येक खेड्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि डिजिटल इंडिया पेमेंट्स लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी आमच्याकडे म्हणजे घरीच आले आणि त्यांनी सर्व माहिती आम्हाला समजावून दिली, समजावून सांगितली. तर ती माहिती ऐकून आम्हाला खूपच बरं वाटलं, कारण आता वयामानाने ज्येष्ठ नागरिक बँकेत जाऊन बराच काळ उभे राहू शकत नाही, एवढी त्यांना ताकद एनर्जी नसती. तर ही जी सुविधा ह्या ठिकाणी निघालेली ही अतिशय स्तुत्य आहे, चांगली असं मला वाटतं. आणि पुढे ह्या योजनेचा असा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना, अधिक वय झालेल्या नागरिकांना चांगला उपयोग होईल असं मला वाटते. तर यात नागरिकांनी विशेष भाग घेऊन आपला फायदा करावा. मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.